ये देखो, ये मार्केट में सब फेक चालू है। ये लोग बोल के आते हैं कि हम लोग ये हैं, हम लोग वो हैं, हम महाराष्ट्र शासन, हम मीडिया के हैं, ये है, सब फेक है सब। इनकी गाड़ी का नंबर मैं भी ना दूंगा। ये तो पूरा पिया हुआ था ये बंदा सामने, ये भी एक है लंबू सा। इनसे देखो, गळ्यामध्ये महाराष्ट्र शासन लिहिलेलं आयडी कार्ड, हातात रजिस्टर, या इसमाचा पेहराव पाहून तुम्हाला तो कोणी अधिकारी असल्याचा भास होईल। हा इसम कोणी अधिकारी नसून अधिकाऱ्याच्या वेशात लूटमारीसाठी आलेला तोतया आहे। पुण्यामध्ये स्पेशल 26 सारख्या सिने स्टाईल फसवेगिरीचा प्रकार समोर आलाय। पुणे मार्केट यार्डातील सुपारी व्यापारी महेश दर्याणी यांच्यासोबत हा प्रकार घडलाय। 8 फेब्रुवारी रोजी दर्याणी यांच्या ओम ट्रेडिंग कंपनी येथे 6 इसम आले। यातील चौघांनी GST अधिकारी असल्याची बतावणी केली। यामध्ये 2 महिला, 1 कथित पत्रकार व 1 बाउन्सर देखील होता। येथे येताच त्यांनी व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली। तसेच दुकानामधील मालाची बिले रेकॉर्ड तपासण्यासाठी मागवले। दुकानात घडत असलेला प्रकार एका हमालाने पुणा मर्चंट चेंबरच्या पदाधिकारी नवीन गोयल यांच्या कानावर घातला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता गोयल थेट दुकानामध्ये आले। अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या या तोतयांना त्यांनी जाब विचारला। आपला भांडापोड होणार हे लक्षात येताच केबिन मध्ये ठेवलेली 20,000 रोकड घेऊन आरोपी पसार झाले। गोयल यांनी प्रसंगावधान दाखवल्याने फसवणुकीचा हा प्रकार टळला असला तरी या तोतयांनी आणखी किती व्यापाऱ्यांना गंडा घातलाय हे अटकेनंतरच समोर येईल। CCTV फुटेज उपलब्ध असतानाही पुणे पोलिसांना मात्र या प्रकरणातील तोतयांना अटक करण्यात अद्याप तरी यश आलेले नाहीये। व्यापार करताना कोणतेही अधिकारी दुकानात आल्यास व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क राहावे। आलेल्या अधिकारी हे कोणत्या खात्याचे आहेत त्याबाबत शहानिशा करून कागदपत्रे पाहावी व त्यानंतर सहकार्य करावे असा सल्ला पुणा मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिलाय।